जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला विचारलं की तुला भविष्यात काय व्हायचं आहे, तर सहसा डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक अशीच उत्तरं मिळतील. मात्र कोणी जर म्हटलं की मला शेतकरी व्हायचं आहे, तर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. धुळ्याच्या नांद्रे गावातील प्रांजली हिला शेतकरी व्हायचं आहे. पाहूया ते खास रिपोर्ट. ही आहे धुळ्याच्या नांद्रे या छोट्याशा खेडेगावातील प्रांजली बोरसे. कृषी पदविकेपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रांजलीला शेतकरी व्हायचं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, प्रांजलीला शेतकरी व्हायचं आहे. पुणे कृषी महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन देखील नोकरीच्या मागे न धावता प्रांजलीने शेती व्यवसाय स्वीकारलाय. शाळेत असताना ज्ञानप्रबोधिनी पुण्यात 8वीत ठरवलं की मला शेतकरी व्हायचं आहे. त्याच्यानुसार अभ्यास झाला. पुढे 12वी झाल्यानंतर BSc ॲग्रिकल्चर ही पुण्याच्या कॉलेजमधून डिग्री घेतली. डिग्री घेतल्यानंतर बँगलोरच्या नारायण रेड्डी या सेंद्रिय शेतकऱ्याकडे 8 महिने अनुभव घेतला आणि मग इथे आमच्या मूळ गावी नांद्र्याला शेती करायला आले. हा सगळा प्रवास खूपच छान आणि शिकवणारा होता. शेतीच का करायची, कारण का स्वतःच्या आरोग्यासाठी, जमिनीच्या आरोग्यासाठी, समाजाच्या आरोग्यासाठी आणि राष्ट्राच्या आरोग्यासाठी शेती हेच एकमेव उत्तर आहे असं वाटतं. सगळे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, अगदी पत्रकार झाले तरी तसं होऊन चालत नाही, पण सगळे शेतकरी झाले तर प्रश्न निर्माण होणार नाही, म्हणून मी शेती करते. प्रांजलीच्या या निर्णयाला तिच्या घरच्यांनी देखील साथ दिली आहे. 2016 पासून धुळे जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जाऊन ती शेती करते आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर आई वडील देखील प्रांजली सोबतच राहत आहेत. पुण्यात लहानची मोठी झालेल्या अत्यंत हुशार आणि शहरी जीवनाचा सर्व मोह टाळून प्रांजलीचा शेती करण्याचा निर्णय सध्याच्या तरुण पिढीसाठी खरोखरच प्रेरणादायी असाच आहे. प्रांजलीने आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये गहू, हरभरा, कोथिंबीर, मुळा, गाजर अशा पिकांची लागवड केली आहे. स्वतः शेती करण्यासोबतच प्रांजलीने इतरांना देखील शेती करण्याचा सल्ला दिला आहे. शेती करणाऱ्यांची शेती करा असं सांगणारेही खूप आहेत, पण शेती करणं हे प्रत्यक्ष या समस्येवरचं उत्तर आहे आणि म्हणून मी ते करते. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनीच शेती केली पाहिजे असं नाही. एकूणच ज्यांना आपलं आरोग्य आणि आपण स्वस्थ राहावं, मग ते आनंदाच्या पातळीवर असेल, शारीरिक आरोग्याच्या पातळीवर असेल, स्वतःच्या मनाच्या विकासासाठी असेल, तर त्यांनी सगळ्यांनी शेती करावी असं मी जरूर सांगेन. फक्त शेतकऱ्याच्याच मुलामुलींनी शेती करावी असं अजिबात नाही. ज्याला खायला लागतं त्या सगळ्यांनीच शेती केली पाहिजे. एरवी शेती करण्यासाठी नाक मुरडणाऱ्या तरुणांपुढे प्रांजलीने नवा आदर्श घालून दिलाय. तिच्या या निर्णयाचं परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. उमाकांत अहिरराव, AM न्यूज, धुळे.